आज प्री बजेट मीटिंग सगळ्या कॉर्पोरेशन वांगडा फर्स्ट टाइम चेयरमैन मेंबर सेक्रेटरी तांचे अकाउंट ऑफिसर्स किंवा अकाउंटंट मैनेजिंग डायरेक्टर्स हांच्या बरोबर दौरले ऑलमोस्ट सरकाराची सगळी कॉर्पोरेशन्स त्या मीटिंगे खातीर हजर आशिल्ली. प्री बजेट एक्सरसाइज जो आमच्या एचओडी सेक्रेटरीज मिनिस्टर्स हांच्या वांगडा केला सेम एक्सरसाइज कॉर्पोरेशन वांगडाय केला. कॉर्पोरेशनांक स्ट्रिक्टली डिटेल प्रेजेंटेशनय दिले की पयले फावटी बजेट कितें रेवेन्यू रिसिप्ट्स कशा पद्दतीन दिवपाक जाय आनी एक्सपेन्सीसाचेर तुमी कसो कंट्रोल दवरपाक जाय हें करता आसतना सगळीं कॉर्पोरेशन स्वयंपूर्ण कशी जावची हाजेर तेंच्यांनी भर दिवचो पडटलो. एग्जाम्पल दिता आसतना तेंकां हांवें ईडीसीचेय दिले. ईडीसी सारकिल्ले कॉर्पोरेशन जे सेल्फ सस्टेन स्वयंपूर्ण जाले आनी खूब बऱ्या पद्दतीन काम करता जाल्यार जीएसआयडीसी सारकिल्ले कॉर्पोरेशन आमचे कॉन्ट्रेक्ट बेसीसचेरूय स्टाफ आसून एफिशियंटली कशें काम करता. दुसरें सगळ्यांत लेट फॉर्म जाल्लें ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन जाचे कडेन 8,500 स्टाफ आसा हाज्या पयलीं केन्नाच म्हणजे हाऊसकिपींग सेक्युरिटी हाज्या सारकिल्ले हे गोंयांतले लोक काम करिनाशिल्ले बट आज ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांत खूब बऱ्या पद्दतीन काम करता आनी तेंय कॉर्पोरेशन आमचें स्वयंपूर्ण जालें कारण सर्विसीस दिता आसतना. द सेम लायन बाकीच्या सगळ्या कॉर्पोरेशनांनी जर घेतली जाल्यार ती कॉर्पोरेशन सेल्फ सस्टेन जावपाक शकता स्वयंपूर्ण जावपाक शकता. खुबशे कॉर्पोरेशनांक गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे ग्रॅन्ट्स मेळपाक शकता बट ती कॉर्पोरेशनां केन्नाच गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे ग्रॅन्ट्स घेवपाक प्रयत्न करिना. तांच्यांनी म्हणजे ओबीसी कॉर्पोरेशन एस टी कॉर्पोरेशन फॉरेस्ट कॉर्पोरेशन हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन तांच्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या ग्रॅन्ट्सांक एप्लाय करून सुद्दां सेल्फ सस्टेन जावपाचो तांकां स्कोप आसा. खुबशा कॉर्पोरेशनाच्या मार्फत आमी लोन दिता ती रिकवरी करिनात ही कॉर्पोरेशन तांकां पडलेलेच सरकाराचे पयशे आसा काडटा लोन दिता तेजी रिकवरी करूंक बसना सो डेट ते तेंकां क्लियर कट इन्स्ट्रक्शन इवन दो तेंच्या कडेन ग्रँट्स आनी एफ डीज ते खंयच्याय बँकेनी डेपोजीट दवरता तेंचो कंट्रोलूच आसता. परत खुबशे सारकिल्ले म्हणजे गोवा म्हाका याद जाता प्रमाणे गोवा डेपोजीट 10 कोटी रुपया बुडले सुद्दां हय त्या खातीर तेंकां फुडें पी एम एस म्हणजे पब्लीक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम रूल फॉलो करचे पडटले. ओके आनी फॉलो करपा खातीर म्हणजे तांच्यांनी जर आपल्यो रेवेन्यू रिसिप्ट्स वाडयल्या म्हणजे फॉर एग्जाम्पल म्हणून सांगता की पी एस ज्यो आहा आपल्या 5 रुपया फॉर्मा खातीर जाल्यार ते कितलीशीच वर्सां जाल्यार तेंच्यांनी चेंज करूंक नाशिल्ले. आतां लोक 50 रुपया फॉर्माक दिवपाक आसा जेन्ना रेवेन्यू रिसिप्ट करपाक जाय ते रिफॉर्म करचे पडटले ते खातीर तेंकां स्ट्रिक्ट कट इन्स्ट्रक्शन दिलां आनी तेंकां कंप्लीट बजेट हे ते रेवेन्यू रिसिप्ट आसतले. द सेम वील इम्पॉर्टंट फॉर द अर्बन लोकल लोकायती आनी म्युनिसिपालिटी इवन दो 19 एड इन्स्टिट्युशन्स जे आसा तांच्यांनी ही सगळी मोबिलायजेशन सर्टिफिकेट सबमीट कर आमी जे बजेटान जाल्या तितून सॅलरी वेगळो आनी बाकी मेंटेनन्स हे हेड क्रिएट केला सो तेंकांय स्पेंड करता आसतना खूब पद्दतीन आमी लक्षांत येतले आनी खास परत ट्रिपल ग्रँट्स ताका म्हणटा की ट्रायबल खातीर बजेट स्पेंड करपाक जाय. कॉर्पोरेशनाच्या मार्फतूय बी ट्रायबल आमी बजेट स्पेंड करताले बट दाखयनाशिल्ले म्हणून तेंकां क्लियर कट फायनान्स सेक्रेटरी एज अ जॉयंट सेक्रेटरी आनी बजेटाचेर प्रेजेंटेशन तयार केलें तें प्रेजेंटेशन दिलां आनी ताज्या उपरांत डिस्कशन केलें आनी ताज्या उपरांत तेंकां टॉक ताजेर तेंकांय की आपूण पद्दतीन आपलें कॉर्पोरेशन खूब बऱ्या पद्दतीन घेवपाक शकता तेंकां पडलेलें पयले फावटी आपलें कॉर्पोरेशन सेल्फ सस्टेन जावपा खातीर काम म्हाका की फुडले फायनान्शियल आमकां बरें रिफॉर्म ह्या कॉर्पोरेशन मेळटले ते घेताले ते अननेसेसरी स्टाफ भरता ते सांगला गोंय पुराय राज्या पेक्षा पिपल आनी एम्प्लॉईज रेशो पळय न्ही हायस्ट आसा तोय बी कंट्रोलान दवर त्या खातीर म्हाका दिसन आनी अननेसेसरी फुगीर स्टाफा करची न्ही हे तेंकां सांगला इवन दो गोवा डेरी संजीवनी ही सारकी कॉर्पोरेशन हे तर गोवर्मेंट डिपेंड आसतले सेल्फ सबसिडी येता तेंच्यांनी आतां निदान ते जे आसा पळय ते करतले अपेक्षा तेंकां अशा
वेगवेगळ्या त्यांना पुराय प्रोग्राम असा सेम तो ओपिनियन त्यांनी म्हटलेले पाहिजे कॉर्पोरेशन ते करूचे पडतं सरळ म्हणजे क्लिअर कट डिसिजन दिला चालत ना झालं ते फायदो की नाही म्हणून त्यांना त्यांचे ग्रॅड जो हा पण कमी केले होते आपले वेतन चालला ना त्या कॉर्पोरेशन सरकारक झालं दोन फायदा पण दिसता आज बट हे सर्व्हिस ते एका बी सदन तुका लॉसान दिसचं ना सर राज्यात किती महामंडळ आहेत सर आणि किती फायदे टोटल कॉर्पोरेशनही पळत जर मला दिसतं मोर देन 35-40 चेर बारीक सारीक धरून 35-40 कॉर्पोरेशन्स असतात सगळी म्हणजे GEDC संजय स्कूल करिना सर 20% फाटले 40 कितले दिले आमकां 4 कोटी दिले हे 40 4 कोटी 50 लाख रुपये दी असे करून धाडटले आपल्या हेडाचा विचार करिनासलो युटिलायझेशनचा विचार करिनासलो UC सबमिट करिनासले हे 40 त्यांना कंप्लीटली स्टडी करून तुमचे फंड युटिलाइज झाल्या काय ना ओके सॅलरी हेड किती असा बाकीचा तुमचं बाकीच्या हेडा खातीर कितले पैसे जो स्टडी करून प्रपोजल धाडपाक लागला त्याची बेश्टी फुगीर भरती करून दिलं त्यांचा कट ऑफ केला आणि जर त्यांच्यानी फाटल्या 3 वर्सांक पैसे स्पेंडूच करूंक ना असा 3 बजेटात जाल्यार त्यांचे पैसे क्लिअर कट कट केल्ले असा आम्ही फाटले फावटीचेच बजेट हे रिअलिस्टिक करपाचा प्रयत्न केला फुगीर भरती करूंक ना तर फाटलो बजेट फुगीर भरती केला जाल्यार तो खूप वडलो बजेट जातलो असलो एव्हरी टाइम बजेटात फक्त म्हणजे 20% वाढ करूंक जाय म्हणून करूंक ना फाटल्या फावटीच्या बजेटा सारखे हे फावटी बजेट हे रिअलिस्टिक बजेट असतले आणि ते रिअलिस्टिक बजेट त्या खातीरच म्हणजे आम्ही इम्प्लिमेंट करपा खातीर एक्चुअल बजेट जो असा मांडपाचो प्रयत्न फुगीर भरती म्हणटा पळय त्यांना फुगीर भरती म्हणत जाल्यार बर्डन चड पडटा म्हणजे गव्हर्नमेंटाचे अननेसेसरी बेस्टो चड असता बजेट लास्ट इयर म्हणजे कंपेरिजन बेस्टी कॉर्पोरेशनां ती बंद करपाच्या विचारान ऑलरेडी सरकार असा सेकंड जो असा आज आम्ही डेप्युटी कलेक्टर आणि तालुका नोडल ऑफिसर हांची मीटिंग हांवें ताज्या उपरांत घेतली आणि तेतूंतल्यान प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम आम्ही म्हज्या सरकाराची 4 वर्सां पुराय जाता मोदी सरकाराची 9 वर्सां पुराय जाता ह्याच्या निमित्तान प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम आमचे डेप्युटी कलेक्टर आणि तालुका नोडल ऑफिसर ऑफ स्वयंपूर्ण गोवा हे तो कार्यक्रम ऑर्गनायज करपाक लायला तांची मिटींग घेतली आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या त्यांच्या तालुक्यात कोण मिनिस्टर वतलो आणि त्यांच्यांनी ZP पंच सरपंच लोकांक पब्लिक ग्रिव्हन्सीस ऐकपा खातीर लोकांक आफोवपाक लायले सो डेट ते त्यांच्यानी कार्यक्रमाची व्यवस्थित आपल्या प्लॅनिंग केल्या तयारी केल्या आणि तालुका नोडल ऑफिसरांनी स्वयंपूर्ण आमच्या पहिले 40 प्रशासकीय अधिकारी IAS पासून IPS IAS हे सगळे ग्रामपंचायतींनी वयतले पूर्ण वेळ शेनवार व एक एक ग्रामपंचायतीत सकाळी 10 पासून 1 पर्यंत ते घालयतले पंचायतीच्या पंच सरपंच तालुका नोडल ऑफिसर यांच्या बरोबर ते उलयतले आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम कसो चालला व ते ऑब्झर्व करतले त्याच्या खातीरही बी तालुका नोडल ऑफिसरांची मिटींग घेऊन बऱ्या पद्धतीत कार्यक्रम जो आहे तो त्यांना इम्प्लिमेंट करपाक लायला आणि म्हाका दिसता प्रशासन तुमच्या दारी सरकाराचं 4 वर्सां आणि 9 वर्सां मोदीजीची केंद्रातल्यो वेगवेगळ्यो योजना राज्यातल्यो वेगवेगळ्यो योजना लोकांपर्यंत पावपा खातीर हो कार्यक्रम खूप बऱ्या पद्धतीत इम्प्लिमेंट जातलो हितूर पब्लीक इन्वॉल्वमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात असा त्या खातीर डेप्युटी कलेक्टर आणि तालुका नोडल ऑफिसरांक सांगला की सगळ्या लोकांक ह्या कार्यक्रमात त्यांच्यानी इन्वॉल्व करून घेऊचे जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेसही जातलो आणि कार्यक्रम खूप बऱ्या पद्धतीत पावतलो आमदारांनी सुद्धा प्रत्येक पंचायतीतलो कार्यक्रम म्हणजे मंत्री येतो त्यांना त्या त्या तालुक्यांनी त्यांच्यानी मंत्र्यांनी आमदारांनी प्रेझेंट राहचे आणि इवन दो ऑपोजिशन हो कार्यक्रम सरकारात म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सरकाराचा कार्यक्रम त्या ती सगळ्या आमदारांक आम्ही सांगला तुमच्या तालुक्यात ज्यांना मिनिस्टर येतलो त्यांना तुम्ही त्या मिनिस्टरच्या ऑफिसात म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसात प्रेझेंट राहचे आणि इवन दो दुसऱ्या दिसाच्या स्वयंपूर्ण गोवा प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात आमदारात पर्टिक्युलरली आपली एखादी पंचायत चूज करची आणि सकाळी 10 ते 1 पर्यंत थंयसर आपला जो टाइम आणि आपल्या त्या पंचायतीत व्यवस्थित रित्या लोकांबरोबर वेगवेगळे कार्यक्रम लास्ट इयर बजेट पुराय फुलफील केले असा हा प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात हा स्वतः केप्या तालुक्यात असतो सर हिंदी